नमस्कार मंडळी, मी आहे ऐश्वर्या. स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. अमेरिकेत येऊन आम्हाला ते एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि अमेरिकेतील मला आवडणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत हे आज आपण पाहणार आहोत. त्यासोबत माझे एक वर्षातले अनुभव कसे होते, मला कोणकोणत्या गोष्टी इथे जास्त आवडल्या आणि इथे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खरंच खूप चांगल्या आहेत, ज्याचं कौतुक केलंच पाहिजे, अशा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. इथे अशाही काही गोष्टी आहेत ज्या मला आवडत नाहीत, तर त्यासुद्धा मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर चला सुरुवात करूयात. सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वच्छता. आपण कुठेही गेलो तर आपल्याला सगळ्यात जास्त गोष्टी कुठल्या अट्रॅक्ट करतात, तर जे ठिकाणं स्वच्छ असतात अशी ठिकाणं आपल्याला अट्रॅक्ट करतात आणि तेच सर्वात जास्त इथे अमेरिकेमध्ये पाहायला मिळतं. इथले रस्ते खूप सुंदर आहेत, खूप स्वच्छ असतात. अगदी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कुठेही अगदी कागदसुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप छान असे मेंटेन ठेवलेले असतात, आजूबाजूला छान झाडं लावलेले असतात, त्यामुळे ते खूप छान वाटतं. वातावरण खूप छान असतं. इकडे अशी छान लॅविश ग्रीन अशी ग्रास पाहायला मिळते, फुलझाडे पाहायला मिळतात, त्यामुळे मन खूप प्रसन्न होऊन जातं आणि ही गोष्ट मला देखील खूपच आवडते. आता स्वच्छता म्हटलं तर यामध्ये फक्त सरकारी यंत्रणा किंवा मॅनेजमेंट कुठल्या तरी कम्युनिटीचं असेल तर त्याच्या मॅनेजमेंट किंवा पार्क असतील तर त्याच्या मॅनेजमेंट ह्यांचा हातभार असतो ते स्वच्छ ठेवण्यामध्ये असं नाही आहे. तरी इथल्या लोकांमध्येही ती शिस्तप्रियता पाहायला मिळते. जसं की लोक इथे कुठेही रस्त्यावरती किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना पाहायला मिळत नाहीत, घरं स्वच्छ ठेवतात. अगदी इथे लोकांकडे पेट असतात, प्राणी असतात, तर त्या प्राण्यांची बाहेर कुठे गेल्यानंतर घाण असेल तर ती देखील स्वतःच स्वतः उचलतात आणि ही गोष्ट मला इथे सर्वात जास्त आवडते. त्यामुळं आजूबाजूचा परिसर, गावं, शहरं आणि त्यासोबतच देश सुंदर व्हायला यामध्ये हातभार लागतो तो इथल्या लोकांमुळेच. इथली लोक स्वच्छताप्रिय आहेत हे तर मी आता सांगितलं. त्यासोबत अजून एक क्वालिटी इथल्या लोकांमधील मला आवडते, ते म्हणजे ते खूप छान रीत्या ग्रीट करतात. ते अनोळखी व्यक्ती असेल तरी सुद्धा हाय, हॅलो, हाऊ आर यू असं विचारलं जातं. पण याचा अर्थ असा होत नाही की तिथे आपण कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करायचं किंवा तिथे ते आपल्याशी बोलू इच्छितात असा त्याचा अर्थ होत नाही. ती त्यांची एक ग्रीट करण्याची पद्धत आहे. त्याच्यावरती तुम्ही शॉर्टली उत्तर देऊ शकता, आय एम गुड किंवा हाऊ आर यू असं त्यांना विचारू शकता. पण याचा अर्थ असं होत नाही की त्यांना आपल्याशी कॉन्व्हर्सेशन करायचं आहे किंवा आपण त्यांच्याशी बोलायचं आहे असा इथे कुठेही त्याचा अर्थ होत नाही. पण ही ग्रीट करण्याची पद्धत मला खूप जास्त आवडते. कुठेही बाहेर अगदी मॉर्निंग वॉकला गेलं किंवा कोणत्याही शॉपमध्ये गेलं, तिथे लोक भेटल्यानंतर खूप छान अशी स्माईल एक्सचेंज करतात, ग्रीट करतात आणि त्यामुळे खूपच छान वाटतं. तिसरी गोष्ट म्हणजे इथली लोक खूप शिस्तप्रिय आहेत. जे काही नियम असतात त्यांचे पालन करताना खूप कटाक्षाने ते पाहायला मिळतात. जसं की आता ड्रायव्हिंग करत असाल आणि कोणी रोड क्रॉस करत असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जातो. स्वतः कारमध्ये जे असतात ते थांबतात, त्यांना जाऊ देतात आणि त्यानंतर आपली कार पुढे नेतात. दुसरं म्हणजे कोणत्याही शॉपमध्ये गेलं किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेलं जिथे गर्दी असेल तर त्या ठिकाणी लाईनमध्ये थांबून शिस्त पद्धतीनं त्या गोष्टी करतात. तिथे कुठेही काही गडबड गोंधळ पाहायला मिळत नाही. तर ही गोष्ट सुद्धा खूप छान आहे इथल्या लोकांची. ते काही फार्म सुद्धा आहेत तर त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी असे भाजीपाला किंवा फळं ठेवलेली असतात आणि तिथे आसपास कोणीही नसतं. त्याच्या किमती लिहून ठेवलेल्या असतात. ज्यांना त्या वस्तू हव्यात ते त्या वस्तू खरेदी करतात आणि त्याची जी काही अमाऊंट असेल ती तिथे ठेवून देतात. आणि ह्या गोष्टी पूर्णपणे विश्वासावरती चालतात. कोणीही तिथे कोणाची फसवणूक करत नाही आणि ही गोष्ट देखील मला इथे सगळ्यात जास्त आवडते. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. अगदी घरं असतील, ऑफिसेस असतील किंवा कोणतेही बाहेर शॉप्स वगैरे असतील, सर्वच ठिकाणी मशीन्सचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतो. आता घरांमध्येच पाहाल तर इथे कामवाली बाई नसते. प्रत्येक घरांमध्ये कामवाली बाई नसते किंवा ती परवडणारी नसते. तेव्हा प्रत्येक घरांमध्ये मशीन्स असतात. भांडी घासण्याचं मशीन, कपडे धुण्याचं मशीन, कपडे सुकवण्याचं मशीन, क्लिनिंगसाठीचे मशीन्स असतात. याशिवाय कुकिंगसाठीही गॅस स्टॉव असतो, इंडक्शन असतं, ओव्हन असतं. याशिवाय इथे कार वॉश देखील ऑटोमॅटिक आहेत. ऑटोमॅटिक पेट्रोल पंप आहेत ज्या ठिकाणी आपण स्वतः स्वतः जाऊन पेट्रोल भरू शकतो. सेल्फ चेकआउट काउंटर असतात. कोणत्याही शॉपमध्ये इथल्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये गेलात तर तिथे सेल्फ चेकआउट काउंटर असतात. आपणच वस्तू खरेदी करायच्या, आपणच त्याचं चेकआउट करायचं, बिल पे करायचं आणि जायचं निघून. ह्या अशा टेक्नॉलॉजींचा वापर इथं केलेला पाहायला मिळतो.
त्यामुळे इथल्या लोकांना या गोष्टींचा मदत तर होतेच, पण मला एका दृष्टीने वाटतं ते पूर्णपणे त्या मशीन्सवरती डिपेंडेंट असतात असं देखील कधी कधी वाटतं. अजून एका अमेरिकेतील गोष्टीचं मला खूप कुतूहल वाटतं, खूप छान वाटतं. सुरुवातीला या गोष्टीची मला भीती वाटायची, पण आता मला हळूहळू सवय झाली आहे आणि मला सुद्धा त्या गोष्टी खूप छान वाटतात. ते म्हणजे इथे लोकांकडे पेट असतात, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी प्राणी पाहायला मिळतात, कुत्रा असेल, मांजर असेल, हे असे पेट पाळलेले पाहायला मिळतात. तर ते कोणत्याही कुठेही आपण बाहेर गेला, आता जसं मी कम्युनिटीमध्ये वॉकला जाते तर तिथे ते त्यांच्या पेटला घेऊन येतात वॉकसाठी. त्यानंतर काही सार्वजनिक ठिकाणी गेलो, कोणत्याही शॉपमध्ये गेलो तर तिथे देखील ते घेऊन येतात. आणि अगदी आपण आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो त्याप्रमाणे ते काळजी घेताना दिसतात, त्यांच्यावरती प्रेम करताना दिसतात. आणि ही गोष्ट इथे खूपच छान आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्वच्छताप्रिय इथले लोक असल्यामुळे त्या प्राण्यांची देखील निगा ते खूप छान रीत्या राखतात. अगदी बाहेर गेल्यानंतर त्यांनी कुठे घाण केली तर ते स्वतः स्वतः त्यांचे ते घाण साफ करतात. आणि याच्यावरून ह्या अमेरिकन्स प्राणी प्रेम पाहायला मिळतं. काही ठिकाणी मी हे देखील पाहिलं आहे की कारवरती कॅट मॉम वगैरे असं लिहिलेलं असतं. किंवा मी एका शॉपमध्ये गेले होते तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीने असं लिहिलं होतं की माझ्याकडे कॅट आहे, म्हणजे मी मराठीमध्ये भाषांतर करून सांगते, माझ्याकडे कॅट आहे, मी त्याच्यावरती खूप प्रेम करतो आणि त्याच्यासाठी मी अर्न करतो, त्याच्यासाठी मी पैसे कमवतो, असं त्या व्यक्तीने तिथे लिहिलेलं होतं. तर याच्यावरून समजतं हे अमेरिकनचं प्राणीप्रेम किती आहे ते. अजून एक इथली गोष्ट मला आवडते ते म्हणजे इथल्या लोकांचं कामाचं नियोजन. म्हणजे इथले लोक त्यांचे वर्किंग आवर्स, पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व देताना पाहायला मिळतात. आपल्याकडे कसं आपण एखादा जॉब करत असो तर तिथे कामाच्या वेळा आपल्या फिक्स नसतात, किंवा कधी कधी खूपच लेट नाईट किंवा आपले जे वर्किंग आवर्स असतात त्याच्यापेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. पण इथे तसं करताना कोणी पाहायला मिळत नाही, इथे फिक्स कामाचे आवर्स असतात, तेवढ्या वेळातच लोक काम करतात. नंतरचा जो वेळ असतो तो त्यांच्या फॅमिलीसाठी किंवा त्यांच्या पर्सनल गोष्टींसाठी देतात. आणि ही गोष्ट मला तिथे सगळ्यात जास्त आवडते. इथले मॉल देखील त्यांचं टायमिंग फिक्स असतं, अगदी वीकेंडला संध्याकाळी 5-6 वाजताच मॉल बंद होतात. आपल्या इकडे वीकेंडच्या दिवशी तर रात्री 12-1 पर्यंत सर्व मॉल शॉप्स ओपन असतात, का तर ते वीकेंडला लोक बाहेर खरेदीसाठी बाहेर पडतात. पण इथे तसं नाही, इथे लोक स्वतःचे जो पर्सनल टाइम असतो किंवा फॅमिली टाइम असतो याला सुद्धा महत्त्व देताना पाहायला मिळतात. त्यासोबत अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे इथे प्रत्येक शहरामध्ये पार्क्स असतात आणि तिथे लोक वन डे पिकनिकसाठी वगैरे जातात. तर ते सुद्धा पार्क्स खूप सुसज्ज असतात, त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा असतात, अगदी वॉशरूम असेल, पिण्याचं पाणी असेल, या सर्व गोष्टींच्या सोयीसुविधा असतात. यासोबत इथल्या लोकांना बार्बेक्यू करायला आवडतं, तर बऱ्याचशा पार्कमध्ये बार्बेक्यूचीही सोय असते, त्यामुळे ते लोक क्वालिटी टाईम स्पेंड करताना खूप पाहायला मिळतात. अगदी वीकेंडच्या दिवशी किंवा सुट्टीचे जे यांचे दिवस असतात त्यावेळी बाहेर पडलात तर लोक एन्जॉय करताना पाहायला मिळतात आणि ते पाहून खरंच खूप छान वाटतं. आता ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या मी मला आवडणाऱ्या गोष्टी सांगितल्या. आता न आवडणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे इथली मेडिकल सिस्टीम. या मेडिकल सिस्टीमचा अनुभव तर मला खूप चांगल्या रीतीनं आला आहे. सुरुवातच झाली होती ती माझ्या डेंटल केअरने. आणि इथे आपल्याकडे कसं, आपण भारतामध्ये काही आपल्याला बरं वाटत नसेल, तब्येत ठीक नसेल, काही जाणवत असेल तर लगेच आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो आणि बरे होतो. पण इथं तसं नाही आहे, इथे डॉक्टरकडे जाण्याआधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. आणि अगदी साधं काही असेल तुम्हाला सर्दी ताप डोकेदुखी यासाठी तर डॉक्टरकडे जायचं आपण विचारच करू शकत नाही, कारण अपॉइंटमेंटच आपल्याला 1-2 आठवड्यानंतरची मिळते, तोपर्यंत आपलं ते आजार पण निघून गेलेलं असेल. तर यासाठी पर्याय काय असतात, तर इथले जे मेडिकल स्टोअर्स आहेत त्या ठिकाणी ओव्हर द काउंटर औषधं मिळतात. इथल्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये सुद्धा ओव्हर द काउंटर औषधं मिळतात, सर्दी ताप डोकेदुखी यासाठीची औषधं मिळतात. पण अँटीबायोटिक्स मिळत नाहीत, त्यासाठी डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन गरजेचं असतं. काही ठराविक औषधं मिळतात, ते औषधं घेऊन स्वतः तुम्ही तुमची काळजी घेऊ शकता. अचानक खूपच काही सिरियस कंडिशन असेल त्या केसमध्ये तुम्ही इथल्या इमर्जन्सी केअरमध्ये जाऊ शकता, पण ती सर्व्हिस खूपच महागडी आहे. आणि डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊन जायचं म्हटलं तर त्यासाठी 1-2 आठवड्याचा वेळ लागतो, कधी अपॉइंटमेंट मिळेल त्यानुसार आपल्याला जावं लागतं. अजून एक मेडिकल सिस्टीममध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे इथे पूर्ण निदान झाल्याशिवाय औषधं दिली जात नाहीत. म्हणजे तुम्ही कोणत्याही एका सर्टन कंडिशनमध्ये हॉस्पिटलाइज झालात
तर त्यावेळेला तुमच्या सर्व टेस्ट केल्या जातात, डॉक्टर्स तुमचे सर्व रिपोर्ट्स पाहतात आणि त्यामध्ये काही असेल तरच तुम्हाला मेडिसिन प्रिस्क्राईब केले जातात. त्याशिवाय तुम्हाला कोणतेही मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले जात नाहीत. कधी गोष्टीची अजून एक बाजू मला वाटते ती म्हणजे खरंच एखाद्या व्यक्तीला खूपच त्रास होत असेल तर त्या सर्व प्रोसिजरमध्ये खूप वेळ जातो आणि पैसे देखील खूप जातात, कारण सर्व टेस्ट वगैरे केल्या जातात. डॉक्टर्सची फी वेगळी असते, इथे प्रत्येक डिपार्टमेंटची फीज वेगळी असते. तेवढे पैसे आपल्याला स्पेंड करावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या औषधोपचार मिळतो. तर हे ह्या दोन्ही पण बाजू आहेत या गोष्टीच्या. तर याच्यावरती कधीतरी मी नक्कीच डिटेलमध्ये माहिती शेअर करेन. ज्या गोष्टी मला आवडल्या किंवा जे माझे अनुभव होते ते इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.